ट्रैफिक विभाग की ओर से विशेष अभियान चलाया जा रहा है, जिसके तहत जिन लोगों ने चालान की राशि नहीं भरी उन्हें 11 दिसंबर को चालान भरने की अंतिम तारीख दी गई है, अन्यथा उन पर कार्रवाई की जाएगी। ऐसी जानकारी ट्रैफिक विभाग के पुलिस उपायुक्त सारंग अवहार ने दी। शहर में कई ऐसे लोग होते हैं जो बड़े ही मनमानी ढंग से गाड़ियां चलाते हैं और ऐसे लोगों पर ट्रैफिक विभाग की ओर से कार्रवाई भी की जाती है, लेकिन उनमें से अधिकांश लोग की गई चालान कार्रवाई की राशि नहीं जमा करते, जिसके चलते ऐसे लोगों पर कार्रवाई हो इस उद्देश्य से ट्रैफिक विभाग की ओर से विशेष अभियान चलाया जा रहा है। इसी के तहत जिन लोगों ने चालान की राशि नहीं भरी उन्हें 11 दिसंबर को चालान भरने की अंतिम तारीख दी गई है, अन्यथा उन पर कार्रवाई की जाएगी। ऐसी जानकारी ट्रैफिक विभाग के पुलिस उपायुक्त सारंग अवहार ने दी। इस दरमियान उन्होंने बताया कि अगर उन्हें कोई ट्रैफिक कर्मचारी मिलता है उसके पास वो ये राशि जमा कर सकते हैं, अन्यथा ऑनलाइन भी वो इस राशि को जमा कर सकते हैं। इस वक्त उन्होंने जल्द से जल्द बकाया राशि भरने की जनता से अपील की। आपण ज्यांचे ज्यांचे अनपेड चलन आहे, ज्यांनी चलन भरलेले नाही आहे, अशा लोकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये लोक अदालत घेतली होती आणि न्यायालयात खटले पाठवले होते, त्यावेळेस जवळजवळ 32 लाख रुपये जमा झाले होते। यावेळेस पुन्हा आम्ही 11 डिसेंबरला पुन्हा लोक अदालत घेणार आहोत आणि त्याच्यापूर्वी 1 तारीख ते 5 तारखेपर्यंत आपण कुठल्याही ट्रॅफिकच्या ऑफिसमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याकडे आमच्या DCP ट्रॅफिक ऑफिसमध्ये येऊन आपले पेंडिंग चलन भरू शकता। खूप जास्त पेंडिंग चलन आपल्याकडे असतील आणि आपण ते भरले नाही तर आपली गाडीसुद्धा हे होऊ शकते, जप्त होऊ शकते, यासाठी आम्ही आपण सर्वांना हे आवाहन करत आहोत। नागपूर शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चलन पेंडिंग राहिलेले आहेत, सर्वच शहरांमध्ये आहेत, आणि जर आपण आपल्याकडे पेंडिंग चलन आहेत की नाही हे कळायचं असेल आपल्या गाडीवरती, तर आपण शहरामध्ये जिथे कुठेही ट्रॅफिकचं कुठलाही कर्मचारी उभा असेल त्यांच्याकडे E-device असतं, त्यांच्याकडे जाऊन आपण गाडी नंबर सांगून आपल्यावर पेंडिंग चलन आहेत का नाही याची खात्री करू शकता। ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा जाऊन आपण महाट्रॅफिक ॲपवरती जाऊन आपले चलन पेंडिंग आहे का नाही ते भरू शकता। आपली गाडी ट्रान्सफर करायची आहे किंवा आपल्या गाडीचं दुसरं कुठलं काही काम करायचं असेल अशा वेळी मग आपल्याला अडचणी निर्माण होणार नाहीत। माझी नागपूरकरांना विनंती आहे की त्यांनी जे अनपेड चलन आहे ते जास्तीत जास्त भरावे आणि आपल्याला पुढे होणाऱ्या त्रासापासून स्वतः मुक्ती घ्यावी। पुलिस उपायुक्त आवार ने कहा कि 2019 से कुछ चालान अभी भी पेंडिंग पर है जिसकी कीमत लगभग 7 लाख रुपए है। वही उन्होंने बताया कि 8 करोड़ की चालान राशि अब तक जनता से वसूली गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।